माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी निवडणूक लढवून मंत्रिपद घ्यावे कार्यकर्त्यांचा आग्रह. लोकसभेच्या निवडणुकीत माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पराभव झाला. महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण यांचा विजय झाल्यानंतर पक्षाकडून माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे पुनर्वसन करत लोहा कंधार मतदारसंघात निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली आहे. कार्यकर्त्यांनी माजी खासदार चिखलीकर यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मतदारसंघात मोठ्या उत्साहात साजरा केला. साहेबांनी लोहा कंधार मतदारसंघातून निवडणूक लढवावी व मंत्रिपद घ्यावी अशी इच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी आतापर्यंत ठिकठिकाणी कीर्तन सोहळे, भजन, विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यातच मार्ताळा येथे हबप रामराव महाराज ढोक यांचा कीर्तन सोहळा पार पडला. या कीर्तन सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. माननीय खासदार माजी खासदार चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज मार्ताळा येथे कोरा सर्कलच्या वतीनं साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य आज रामराव महाराज ढोक यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम कोरा सर्कलच्या वतीनं ठेवण्यात आला आणि सगळ्या उमऱ्या सर्कल आणि तालुक्याच्या लोकांनी भरपूर प्रमाणात प्रतिसाद दिला. आमच्या उमरा सर्कलच्या वतीनं हा खूप मोठा कार्यक्रम झालेला आहे आणि साहेबांना आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त भावी मंत्री व्हावं ही आम्ही सगळ्यांनी शुभेच्छा उमरा सर्कलच्या वतीनं देत आहोत.